पाठवणार तर आधी मला आणि कोळसे पाटलांना अटक करा आणि मग या मुलांना तुरुंगात टाका. नाही चालणार, तुम्ही बसू शकता. नाही चालणार, ही मुलं आमची आहेत, ही बाबासाहेबांची लेकरं आहेत. ही समतेचा संदेश घेऊन गुलामगिरी विरुद्ध मशाल घेऊन पुढे चाललेली आहेत. यांना जर तुम्ही तुरुंगात टाकाल तर शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र गप्प बसणार नाही. आणि हेच सांगायला मी आज इथे आलेलो आहे, हेच सांगायला. या समाजाला मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि विचारायचं आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तोंडाला पट्टी लावून गप्प कधीपासून बसू लागला? शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आंबे खाल्ल्यावर मुलं कधी व्हायला लागली? शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये वर्षाच्या पहिल्या दिवशी आंबेडकरी जनतेवर दगड मारण्याची हिम्मत कुणाची झाली? कुणाची झाली? इथे बोलून उपयोग नाही. याचं कारण असं आहे की या माणसांची हिम्मत झाली कारण आजपर्यंत आपण गप्प बसलेलो आहोत, हे लक्षात घ्या. 40 वर्ष माझी पत्रकारितेमध्ये गेलेली आहेत. 40 वर्ष पत्रकारितेतला एकही दिवस कुठल्याही हिंसेचं मी समर्थन केलेलं नाहीये. कुठल्याही चळवळीने केलेल्या, कुठल्याही आंदोलनाने केलेल्या, अनवधानाने झालेल्या किंवा जाणून बुजून झालेल्या. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मानणारा माणूस हिंसेचं समर्थन करूच शकत नाही. बुद्धाचा, शांतीचा आणि अहिंसेचा आणि मधल्या मार्गाचा संदेश जाणणारा माणूस हिंसेचं समर्थन करूच शकत नाही, माणसांना मारूच शकत नाही. माणसांना मारण्याचे संदेश तुमचे लोक देतात. तो हिटलर देतो, तो मुसोलिनी देतो, तो चेंगीस खान देतो आणि तुमचे गुरु गोळवळकर सुद्धा देतात, हे लक्षात घ्या. शाहू फुले आंबेडकरांना मारणाऱ्या माणसांना तुम्ही नक्षलवादी ठरवताय? शंतनूला तुम्ही ठरवलं 2005. ताई मला बरोबर लक्षात आहे 2005 ला त्याला अटक झाली होती आणि बातम्या आल्या होत्या की असा असा एक नक्षलवादी शाहीर अटक झाली त्याला. शंतनूचं सगळं जे जीवनचरित्र आहे वाचा तुम्ही. याचं कारण बंडखोर शाहीराला महाराष्ट्रात कशी वागणूक मिळते हे 2005 साली. भारतीय जनता पक्षाचं राज्य नव्हतं 2005 साली. काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं. ते राज्य काय, हे राज्य काय, दोघही बंडखोर शाहीरांना अशीच वागणूक देत. कोणतीही सत्ता असो, कोणतीही सत्ता. हा UAPA जो कायदा आहे तो काल परवा आलेला नाहीये. याच्या आधी NSA होता, याच्या आधी MISA होता. कोणता तरी कायदा लावा आणि बंडखोरांना, दलितांचं काम करणाऱ्यांना, गरिबांचं काम करणाऱ्यांना, आदिवासींचं काम करणाऱ्या, पीडितांचं काम करणाऱ्यांना तुरुंगात भरा, त्यांचा आवाज बंद करून ठेवा. मित्र, काय झालं 1 जानेवारीला? मला आज तुम्हाला स्मरण द्यायचं आहे. मला माहित नाही मला किती वेळ आहे, पण मला आज तुम्हाला स्मरण द्यायचं आहे आणि का हे सगळं होत आहे तुम्हाला सांगायचंय. 1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगावला वर्षानुवर्ष तिथे जाणाऱ्या आंबेडकरी जनतेवर हल्ला करण्यात आला. मी महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आणि मीडियाला सांगू इच्छितो, स्वतःचे शब्द तपासून घ्या. ती दंगल नव्हती, ती दंगल नव्हती, तो धर्मांधांनी केलेला हल्ला होता हे विसरता येणार नाही. आणि मला पत्रकार म्हणून लाज वाटते, एकाही चॅनलची किंवा एकाही पेपरची हिंमत नाही झाली की हा धर्मांधांनी केलेला हल्ला आहे असं लिहायचे दुसऱ्या दिवशी. कोण लिहितंय दगडफेक झाली, कोण लिहितंय दंगल झाली, कोण लिहितंय दंगा झाला, कोण लिहितंय मारामारी झाली. तुम्ही कोणाचं नाव घेता यार? तुम्ही फक्त टिळक आगरकरांचं नाव घेता ना, म्हणून ही परिस्थिती आली आहे. नारायण बेगाजी लोगंडेंचं सुद्धा नाव घ्या, तेव्हा खरं रहायला शिकाल. महाराष्ट्रातली पत्रकारिता म्हणे फार ताटकण्याची आहे.
मला तर हल्ली ताटकणा कुठे दिसत नाही, सगळे आपले सरपटणारे प्राणी दिसतात. लिया की कोणी हल्ला केला? पहिल्या दिवशी प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं संभाजी किंवा मनोहर भिडे आणि तो दुसरा मिलिंद एकबोटे दोघं जबाबदार आहेत. झाली का हो मनोहर भिडेंना अटक? त्यांना आंबे विकायला मोकळं सोडलं, विकतायत आंबे. आणि पंतप्रधान म्हणणे यांचे शिष्य आहेत, पंतप्रधानांना एक गुरु मानत, पंतप्रधान त्यांना गुरु मानतात. आम्ही फोटोही पाहिले आहेत, व्हिडिओ पण पाहिले आहेत, जाहिरात पण पाहिली आहे. आणि हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या भेटीला जातात. जर मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे दोघे जबाबदार झाली असतील तर एकालाच कशी काय अटक होते? आणि अटक केल्यावर तुम्ही लगेच बेलही देता, बेलही देता. मी तुम्हाला सांगतो, हा जो एफ आय आर दाखल झालाय, आज जे सगळं चाललेलं आहे अटकांचं सत्र, हा तो एफ आय आर आहे. भीमा कोरेगावला झालेल्या धर्मांधांच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी दाखल केलेला एफ आय आर आहे. आणि हा एफ आय आर कुणी दाखल केला हे मी तुम्हाला सांगतो, हा एफ आय आर दाखल करणारा माणूस हा संभाजी भिडेचा शिष्य आहे. खोटं असेल तर तुम्ही तपासून बघा. पुण्याला जो माणूस आहे ज्याने एफ आय आर दाखल केलेला आहे तो संभाजी भिडेचा शिष्य आहे, तो संघ परिवारातला आहे, तो एबीव्हीपीशी संबंधित आहे आणि हे रेकॉर्डवर आहे. त्या एफ आय आर वर पुढे हा तपास चालू आहे. 6 महिने काही होत नाही, मनोहर भिडेला, संभाजी भिडेला अटक होत नाही, त्याला मोकळं सोडलं जातं. आणि हे सगळं याच्यावर पांघरून टाकायला अटक कुणाला केली जाते जून महिन्यामध्ये? तर 5 कार्यकर्त्यांना जे भीमा कोरेगावशी संबंधित होते असं हे म्हणतात. आता ते संबंधित होते की नाही मला कोळसे पाटील सरांना विचारायला पाहिजे, कारण ते म्हणजे हे आयोजक होते. 5 कार्यक्रम आयोजक होते, 5 जे पकडले ते आयोजक होते असं पोलीस म्हणतात. ते असतील त्याच्यामध्ये, नाही असं नाही. त्याच्यापैकी सुधीरला मी ओळखतो चांगला, पण भीमा कोरेगाव यात्रेचे आयोजक कोण होते? न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आणि न्यायमूर्ती पी बी सावंत. आज 6 महिने झाले तरी या दोघांकडे जाऊन पोलिसांनी एका शब्दाने चौकशी केलेली नाही. कारण खोटारडे पोलीस, लाचार पोलीस हे आमच्या 2 न्यायमूर्तींना घाबरतात, घाबरतात. तुम्हाला भीमा कोरेगाव यात्रेबद्दल आक्षेप होता ना, मग जा आयोजकांकडे विचारा त्यांना. दोघेही जज आहेत, न्यायमूर्ती आहेत, त्यांना नाही जाऊन विचारणार, अटक करणार छोट्या कार्यकर्त्यांना. आणि मी तुम्हाला विचारतो, 6 जून 2018 ही अटक झाली पहिल्यांदा. 7 जूनला सर कोर्टात हजर केलं, माझ्याकडे एक एक शब्दाचा रेकॉर्ड आहे आणि सगळे पेपर मी पाहिलेले आहेत. 7 जूनला कोर्टात हजर केलं. सरकारी वकील तोंडी बोलते पंतप्रधानांना मारण्याचा कट करत होते. गंभीर गोष्ट आहे. पंतप्रधानांना मारण्याचा कट कुणीही करत असेल तरी गंभीर गोष्ट आहे. मग 7 जून पासून आजपर्यंत 7 सप्टेंबरला 3 महिने होतील, एक दिवसही कोर्टामध्ये पुरावा का नाही सादर केला? एक दिवसही, 4 तारखा झाल्या 4 तारखा, 4 रिमांड नोट झाले, एक दिवसही तुम्ही कोर्टामध्ये पुरावा सादर करत नाही. UAPA लावलं की कोणालाही आत घाला, NSA लावून त्या चंद्रशेखर रावणला आत घातलेला आहे. असे अनेक कार्यकर्ते दक्षिण भारतात सुद्धा आहेत, आपल्याला नाव सुद्धा माहित नाहीत, की ज्यांना स्टरीलाइटला विरोध केला म्हणून आत घातलेला आहे. UAPA हा अत्यंत लोकशाही विरोधी आणि पाशवी कायदा आहे, तो ताबडतोब रद्द झाला पाहिजे. मी 5 आणि 10 कार्यकर्त्यांबद्दल बोलणार नाही, मी कायद्याच्या अमानुष प्रथेबद्दल बोलीन. हा कायदा रद्द झाला पाहिजे. जसा पोटा रद्द झाला, पोटा सुद्धा पाशवी कायदा होता, NSA सुद्धा अत्यंत घातक आणि अत्यंत पाशवी कायदा आहे, तसाच UAPA सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना छळ करण्यासाठी निर्माण केलेला कायदा आहे, तो रद्द झाला पाहिजे. UAPA लावून आत घातलंय, 3 महिने होत आले, चार्जशीट दाखल केलेलं नाही.
काल भाजपचे सर वकील काय सांगतात माहितीये, इंडिया टुडे चॅनलवर मी होतो, 90 दिवस नाही अभी तो 180 डेज, 180 डेज म्हणजे तुम्ही 90 दिवसात चार्जशीट दाखल करू शकत नाही, आता 180 दिवस. लोकांना आत ठेवा, चार्जशीट दाखल करू नका, त्यांना टॉर्चर करा, त्यांची बदनामी करा. बाबासाहेबांनी दिलेली ही लोकशाही नाही. बाबासाहेबांनी सांगितलेल्या लोकशाहीमध्ये आरोपीचे हक्क शाबूत आहेत. आरोपीला हक्क आहे आपलं म्हणणं मांडण्याचा. इथे तुम्ही जेलमध्ये घालता लोकांना आणि मग चार्जशीट दाखल करण्याआधीच आणखीन 5 कार्यकर्त्यांना अटक होते. आधीची चार्जशीट सुद्धा दाखल केलेली नाही, लक्षात घ्या तुम्ही कसा कारभार चाललाय बघा. आणि 3 महिन्यामध्ये प्लॉट टू किल पीएम कुठे झाला नाही. पंतप्रधानांना मारण्याचा कट असेल तर पुणे पोलीस काय झोपा काढत होते का प्लॅनचेट करत होते? हा, आठवतंय का? या पुणे पोलिसांचं तर काय सांगायचं, मी तुम्हाला इतिहास वाचून दाखवू. दाभोळकरांचे मारेकरी पकडायला प्लॅनचेट करायला गेले होते, नंतर त्यांनी नागोरी आणि खंडेलवाल नावाच्या 2 गुन्हेगारांना अटक केली, म्हणजे त्यांच्या बंदुकातून गोळी घातली, त्याचं काय झालं माहित नाही. आता केस भलतीकडेच चालली, आणखीन 9 शूटर अटक झालेले. पुणे पोलिसांचा इतिहास विश्वास ठेवावा असा नाही, हे लक्षात घ्या, अजिबात नाही. आणि तुम्हाला सांगतो, आपण पोलिसांना प्रश्न विचारले पाहिजेत. कोण आहेत पोलीस? कोण आहे पोलीस कमिशनर? कोण आहे पोलीस महासंचालक? आमचे जनतेचे सेवक आहेत, आमच्या प्रश्नांना त्यांना उत्तर द्यावंच लागेल, द्यावंच लागेल उत्तर. खाकी वर्दी घातली म्हणून तुम्ही जुलमी सरदार नाही होऊन चालणार. आमचा सर्व प्रकारच्या हिंसेला विरोध आहे. अति उजव्यांच्या हिंसेला विरोध आहे आणि अति डाव्यांच्या हिंसेला सुद्धा विरोध आहे, पण आमचा पोलिसी राज्याला सुद्धा विरोध आहे, लक्षात घ्या. हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने चाललेलं लोकशाही प्रजासत्ताक आहे. इथे पोलिसांच्या मनमर्जीवर गोष्टी होणार नाहीत, होऊ देणार नाही आम्ही, असा संकल्प केला पाहिजे आपण, संकल्प केला पाहिजे आपण. 3 महिन्यात ज्या कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल झालं नाही, त्या आरोपपत्रानं आरोप त्या कार्यकर्त्यांना सोडून द्या अशी मागणी केली पाहिजे, सोडून द्या. काय झालं शंतनूचं मला सांगा, शंतनू कांबळेचं 100 दिवस तुरुंगात होते, 100 दिवस एक तरी आरोप चिकटला का, सिद्ध झाला का? 100 दिवस आमच्या शाहिराला तुम्ही तुरुंगात डांबलत, एकही आरोप सिद्ध करू शकला नाहीत, त्याचा दिवस रात्र केवळ आंबेडकरवादी म्हणून अपमान केलात, त्याला मारलत, त्याचा छळ केलात आणि तो मेला. तो आता नंतर वारला असेल शारीरिक व्याधीनं, पण तुमच्याच व्यवस्थेचा तो बळी होता, जसा रोहित वेमुला सुद्धा बळी होता. कोण देणार भरून? महाराष्ट्र सरकारवर काही खटला गाला, खटला खटला गाला महाराष्ट्र सरकारवर. 100 दिवस तुम्ही एका माणसाला तुरुंगात ठेवता, त्याचा छळ करता, तो व्याधीग्रस्त होतो, तो मरतो, तुम्हाला काही माणुसकी नाही साधी? माझा प्रश्न सरकारला आहे, सरकार कोणत्याही पक्षाचं असो, मला कर्तव्य नाही 2005 साली कोणाचं सरकार होतं आणि आज कोणाचं आहे. सरकार नावाची एक व्यवस्था असते जी कंटिन्युअस असते. आणि ह्या 5 जणांचं काय बरं वाईट झालं तर? पर त्यावर समाधान नाही म्हणून आणखीन 5 जणांना अटक केली, आणखीन 5 जणांना. सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि जे जे कोणी आहेत, यातल्या सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखांना अनेक वर्ष ओळखतो. गौतम नवलखा हे मानवी हक्कांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि सुधा भारद्वाज त्या अमेरिकेत होत्या, अमेरिकन नागरिक होत्या 18 वर्षापर्यंत. तिथलं नागरिकत्व सोडून दिलं आणि इथे गरिबाची दलिताची आदिवासीची सेवा करण्यासाठी आल्या, त्यांना हे फळ देते आमचं सरकार. सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा किंवा ज्यांना अटक झाली नाही, जे वाचले कारण ज्या दिवशी घरी नव्हते, ते डॉक्टर आनंद तेलतुंबडे आमचे, एवढा विद्वान माणूस
केवळ घरी नसल्यामुळे वाचला, पण त्यांच्या घरामध्ये घुसून पोलिसांनी सर झडती घेतली, अत्यंत बेकायदेशीरपणे झडती घेतली. याबद्दलही मला असं वाटतं पोलिसांवर खटलाच दाखल केला पाहिजे. आपण पोलिसाला सोडून देतो, कोर्ट जिवंत नाही म्हणतात सर, ठीक आहे कोर्ट जिवंत नाही, सगळी न्यायव्यवस्थाच मेलेली आहे सर असं म्हणूया आपण, तेच योग्य ठरेल. मुद्दा हा आहे, आनंद तेलतुंबडेच्या घरात तुम्ही रात्री घुसलात, कुणीही नव्हतं, कशावरून तुम्ही तिकडे काय प्लान करणार नाही, कशावरून एखादं अफूचं पाकिट गांजाचं पाकिट टाकणार नाही. या देशातले पोलीस इथल्या गुन्हेगारांइतकेच बदमाश आहे यावर माझा विश्वास आहे, विश्वासच आहे माझा. मी बघितलेला आहे, अनुभव घेतलेला आहे पोलीस कसे वागतात. व्यक्ती म्हणून पोलिसांशी माझा अजिबात शत्रुत्व नाही, मित्र आहेत अनेक जण. व्यवस्था म्हणून पोलीस खात्याविषयी मी बोलतोय. माझं म्हणणं इतकंच आहे, अशा प्रकारे पोलिसांनी धाडी घातल्या, वरवरा रावना पकडलं. वरवरा रावने आपली विचारसरणी कधी लपवलेली नाहीये. आंध्र प्रदेशातले मान्यवर कवी आहेत, उघडपणे सांगतात ते मी नक्षलवादाचं समर्थन करतो म्हणून. पण मी तुम्हाला आज कायदा सांगतो आणि सर मला वाटतं त्याला समर्थन देतील. माओवादाचं, नक्षलवादाचं, मार्क्सवादी लेनिनवादाचं समर्थन करणं हा कायद्याप्रमाणे गुन्हा ठरू शकत नाही. मी पोलिसांना हेही सांगतो, घरामध्ये मार्क्सचं, माओचं, लेनिनचं, चे गवेराचं, फिडेल कॅस्ट्रोचं, आणखीन कुणाकुणाचं पुस्तक असणं हा सुद्धा गुन्हा ठरू शकत नाही. माझ्या घरात आहेत, पाहिजे तर पोलिसांना बांधून पाठवून देतो. हा गुन्हा ठरत नाही. जर कोणी विचारसरणीच्या आधारे हिंसा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पुरावा पोलिसांना मिळाला तरच तो गुन्हा ठरू शकतो. माझा पोलिसांना सवाल आहे, 1 जानेवारी 2018 पासून आजपर्यंत इतके महिने झाले, 8 महिने संपले, 9व्या महिन्याचा पहिला दिवस आहे, कुठे आहे पुरावा, कुठे आहे? काल पत्रकार परिषद घेतली पोलिसांनी, बघितले असेल आपण सगळ्यांनी. ते आमचे ॲडिशनल DGP आहेत परमिंदर सिंग, त्यांनी म्हणे पत्र दाखवली, पत्र. मी तुम्हाला खरंच सांगतो, हात जोडून सांगतो, मला हसावं की रडावं कळत नव्हतं. म्हणजे महाराष्ट्रातले पोलीस बदमाश आहे ते मला माहिती होतं, पण तेवढे मूर्ख आहे ते मला काल कळलं. हेच पत्र, काल जे वाचून दाखवलं पत्र, त्याची पहिली कॉपी आधी सुद्धा पोलिसांनी मीडियाला दिली होती. आधी सुद्धा सतीश माथुर होते तेव्हा DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, आधी सुद्धा दिली होती मीडियाला त्यांनी. आणि मग गदारोळ झाला, मीडियाला कशी कॉपी गेली, मीडियाला कशी कॉपी गेली, मीडियाला कशी कॉपी केली, तर सतीश माथुर म्हणाले नाही नाही आम्ही नाही दिली. मग कोणी दिली? आरोपींनी दिली का? कोणी दिली? त्याच पत्रांच्या आणखीन प्रती काढून काल वाचून दाखवल्या. आणि इतकी विनोदी पत्र आहेत, म्हणजे काय रॉकेट लॉन्चर घेण्यासाठी बघा या देशातले माओईस किती गाढव आहेत. रॉकेट लॉन्चर घेण्यासाठी एक माणूस दुसऱ्याला ईमेल पाठवतोय. काय सांगू तुम्हाला, बंदुका घेण्यासाठी आम्हाला 8 कोटी रुपये पाहिजेत, ईमेल पाठवतायत. नशीब पेड्याचा बॉक्स वगैरे नाही पाठवला. यांचा प्रॉब्लेम काय माहितीये, हे स्वातंत्र्यपूर्व काळातच जगतात पोलीस अजून, त्यामुळे त्यांनी कहाण्या ऐकल्यात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या लायब्ररीतल्या पुस्तकामधून रिव्हॉल्वर पाठवलं. लेखानो काळ बदलला, आता अशी नाही रिव्हॉल्वर वगैरे पाठवत. मी जर कथा लिहिली ना, हिंदू सिनेमा जर लिहिला, तरी सुद्धा असा गाढवपणा करणार नाही सर. रॉकेट लॉन्चर घेण्यासाठी 8 कोटी रुपये पाहिजेत, आणि जे फोटो दाखवले ना पोलिसांनी, फोटो चला माझ्या बरोबर गुगलवर उपलब्ध आहेत, कोणीही डाउनलोड करू शकतो. M40 ना काय हो, M40 रॉकेट लॉन्चर. माझ्या पण ज्ञानात भर पडला, मला काय अशी रॉकेट लॉन्चर वगैरे कधी लागली नाहीत आतापर्यंत.
काय पोलीस आहेत की काय आहे? नेहमीप्रमाणे माझ्या तोंडून असं निघणार होतं, काय पोलीस आहेत की तमाशा आहे, पण तमाशा कलावंताचा अपमान नाही करू इच्छित मी. रॉकेट लॉन्चर घ्यायचं आहे, मेल पाठवली. साखी बरोबरा राव उघडपणे जे काय म्हणायचं ते म्हणतायत. अरुण फरेरा तुरुंगात होते, निर्दोष सुटलेले आहेत. जसा शंतनू तुरुंगात होता तसा अरुण फरेरा सुद्धा तुरुंगात होते, निर्दोष सुटलेले आहेत. तुमच्या सरकारचे पोलीस त्यांना दोषी सिद्ध करू शकलेले नाही आहेत. माझी तर आज मागणी आहे सर, जे हे पोलीस अधिकारी रोज कथा सांगतात ना, कथा कहाण्या, कोर्टामध्ये पुरावा लागतो, कहाण्या नाहीत. सज्जड पुरावा लागतो. वेअर इज द एव्हिडन्स? कुठे एव्हिडन्स दाखवा आम्हाला? जो गेल्या 8 महिन्यात तुम्ही पुरावा दाखवू शकला नाहीत, थापा मारल्यात. माझं तर ही मागणी आहे, जर उद्या यापैकी कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यात महाराष्ट्राचे पोलीस जर कुचकामी ठरले तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, बडतर्फ करा. कसल्या कारणे सांगता यार, आम्ही काय मूर्ख आहोत का? 40 वर्ष काढली पत्रकारितेमध्ये. या कहाण्या कधी ऐकल्या तेही तुम्हाला सांगतो. नक्षलवाद्यांच्या कोणाला काय ठरवायचं ना, तो नक्षलवादी ठरवतात. नक्षलवाद्यांनी पण जपून राहायला पाहिजे आता सगळ्या. हा निखिल वागळे लय बोलतो काय, नक्षलवादी आहे बहुतेक. तुम्हाला सांगतो, एक दिवस लिस्टमध्ये माझंच नाव घातलं नक्षलवादी म्हणून. नागपूरचं अधिवेशन चालू होतं, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि चुकून महानगरच्या वार्ताहरालाच पोलीस भेटले. जरा वागळ्यांची माहिती द्या, ते नक्षलवादी आहेत असं आमची माहिती आहे. आमच्या वार्ताहराने सांगितलं, वागळ्यांच्या नादी लागू नका, उगाच ते आ बैल म्हणतात ना, तशी अवस्था होईल. किती नावं घालणार तुम्ही नक्षलवाद्यांच्या लिस्टमध्ये? आमचा इतिहास भूगोल तुम्हाला माहिती आहे, आमची फाईल तुमच्याकडे तयार आहे, आमची विचारसरणी माहिती आहे. दर सभेत ओरडून सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीच्या मार्गावरून चालणारा मी पत्रकार आहे. तरी तुम्ही आम्हाला नक्षलवादी ठरवता, आणि मलाच नाही आमच्या भावा बहिणींना पण. लक्षात आहे का खैरलांजी? लक्षात आहे ना खैरलांजी? खैरलांजीच्या नंतर जो उद्रेक झाला तेव्हाही यांनी बातमी पेरली होती की नक्षलवादी आलेत. कुठे होते नक्षलवादी? किती पकडले? आणि असतील तर का पकडले नाहीत? रमाबाई नगर, खोटारडे पोलीस एक नंबरचे. आमच्या रमाबाई नगर मधल्या आया बहिणींवर मागून पुढून सुद्धा नाहीत, मागून गोळ्या मारल्या त्या मनोहर कदमनी. आणि पहिल्यांदा पोलीस कबूल करायला तयार नव्हते, आमच्या महानगरने सगळं बाहेर आणलं. कारण व्हिडिओ उपलब्ध झाला, व्हिडिओ गच्चीवरून घेतलेला. त्या काळामध्ये व्हिडिओ कॅमेरे नव्हते, तरी एक पेट्रोल पंपाचा मालक होता ज्याच्याकडे व्हिडिओ कॅमेरा होता, आणि यांनी शूट करून ठेवलं होतं. पळत होते लोक, पळत होते, त्यांना गोळ्या घालून मारलं या नराधामांनी. आणि तिथेही तुम्हाला नक्षलवादी दिसले? का नाही मनोहर कदमला आजपर्यंत शिक्षा झाली? का नाही खटला पुढे चालत? अपिलात काय तो इतके दिवस? आणि मध्यंतरी बातमी आली, याच मनोहर कदमनी सनातनांना मदत केलेली आहे. बघा तारा कुठे जुळतात. आधी असतो संभाजी भिडे किंवा मनोहर भिडे किंवा मिलिंद एकबोटे, मग येतात सनातनी. आणि ज्यांना नक्षलवादी म्हणतात आणि तुरुंगात घालतात ना, त्यांच्याकडे काय सापडतं? लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, पुस्तकं. आणि ज्यांना सनातनी म्हणून त्यांची पूजा करतं ना सरकार, त्यांच्या घरी काय सापडतं? 8 बॉम्ब, पिस्तुलं, 21 बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारं मटेरियल आणि डिटोनेटर्स. तरी ते दहशतवादी नाहीत, कारण ते साधक आहेत. मी त्यांना हिंदू म्हणत नाही, मला माफ करा. हिंदू धर्माचा किंवा कोणत्याही धर्माचा इतका मोठा अपमान नाही. त्यांना हिंदू म्हणू नका, ते हिंदुत्ववादी आहेत.
आणि त्यांची विचारसरणी ही खुनाखुनीची आहे, दहशतवादी आहे, लक्षात घ्या. त्यांना तुम्ही दहशतवादी नाही ठरवणार. माझा असा आरोप आहे सर, सर सांगतील खरं काय आहे, की पहिल्या केसवरून लक्ष उडवण्यासाठी, म्हणजे भिडे एकबोटेवरून लक्ष उडवण्यासाठी हा सगळा सापळा तयार करण्यात आला, ही कथा तयार करण्यात आली, आणि आता सनातनवर जी कारवाई चालली आहे त्याच्यावरून सुद्धा लक्ष उडवण्यासाठी सरकारने हा सगळा प्रपंच तयार केलेला आहे, जो अत्यंत खोटा, फॅब्रिकेटेड आणि फ्रॉड आहे. रेकॉर्डिंग होतंय ना याचं, माझ्या भाषणाचं? पाठवून द्या पोलिसांना काय बोललोय ते, पाठवून द्या. आणि हे बोललोय म्हणून घाला तुरुंगामध्ये, बघतो मी कोर्टात येऊन तुमचं काय करायचं ते. सामान्य कार्यकर्त्याला तुरुंगात पाठवता तुम्ही, ज्याच्याकडे वकील पण नसतो, ज्याच्याकडे पैसे नसतात. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने सांगतो, त्यांच्या वतीने पुढचं आयुष्यभर तुमच्या तुरुंगात येऊन जायची तयारी आहे. नका अटक करू आमच्या बाबासाहेबांच्या लेकरांना, नका अटक करू आदिवासींसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना, नका अटक करू रोहित वेमुलासाठी संघर्ष करणाऱ्या त्याच्या मित्रांना, नका अटक करू अखलाक्स या पाठीशी उभं राहिलेल्या त्याच्या नातेवाईकांना. मित्र, ही एक घटना नाही आहे, तुम्ही लक्षात घ्या, हे अचानक घडलेलं नाही आहे, हे या देशामध्ये राज्य करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचं षडयंत्र आहे, म्हणूनच तुम्ही त्याला महाआणीबाणी म्हटलेलं आहे. ही अघोषित महाआणीबाणी आहे, लक्षात घ्या. पहिल्यांदा त्यांनी मुस्लिमांवर हल्ले केले, मुस्लिमांवर हल्ले केले, महाराष्ट्र गप्प बसला. लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्राला, जो फुले शाहू आंबेडकरांचा म्हणतो, त्या महाराष्ट्रातल्या पुण्यनगरीमध्ये, पुण्यामध्ये पहिला हल्ला मोहसिन शेखवर झाला. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिला हल्ला. आपण गप्प बसलो मित्रांनो, आपण गप्प बसलो. अखलाकवर हल्ला झाला, आपण गप्प बसलो. जुनैदवर हल्ला झाला, आपण गप्प बसलो. रोहित वेमुलाला फास लावून घ्यायला लावला, आपण गप्प बसलो. आज कार्यकर्त्यांना तुरुंगात घातलं जातंय, तर आपण गप्प बसणार का, हा माझा सवाल आहे तुमच्या पुढे. बसणार आहोत का आपण गप्प? जरा जोरात. मित्रो, एकमेकात वाद घालायची ही वेळ नाही. आपल्यातले काही लोक मान्य आहे मला, चुकले असतील, वेगळ्या वाटेला गेले असतील, पण हे सगळे मतभेद विसरून या महाआणीबाणीशी एकजुटीनं लढलं पाहिजे, एकजुटीनं लढलं पाहिजे. सचिन माळी आणि शीतल तुरुंगात होते तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या बाजूने उभे राहिलो, त्यांच्या सोबत तुरुंगात होते. हे दोघं जण इकडे आहेत, बघून घ्या. फक्त सचिन माळी आणि शीतल तुरुंगात नव्हते, सागर आणि या जरा ऐका बाई, कळू दे लोकांना आणखीन कोण तुरुंगात होत. ही मुलं सुद्धा तुरुंगात होती. हे दोघे जण जामिनावर बाहेर आहेत, लक्षात घ्या. यांची अजून निर्दोष सुटका झालेली नाहीये, सरकारने यांना अडकवलेलं आहे. नवीन केस घातलेली आहे. भीमा कोरेगाव मध्ये पण यांना गुंतवलेलं आहे. या सगळ्यांच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे. आणि नुसतं टाळ्या वाजवून नाही, नको तुमच्या टाळ्या. कंटाळा येतो मला या टाळ्यांचा आणि संताप येतो या टाळ्यांचा. तुमच्यापैकी जे वकील आहेत त्यांनी पुढे यावं, आपली त्यांना मदत किंवा आपला पाठिंबा जाहीर करावा. तुमच्यापैकी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी पैसे द्यायला पाहिजेत त्या मुलांना ज्यांना अडकवलेलं आहे. इथल्या कार्यकर्त्यांना, कार्यकर्ते खूप मला चांगले, जुने कार्यकर्ते आमचे, सुमेध जाधव पण इथे बसलेले आहेत, मला समोर दिसत आहेत. इथल्या कार्यकर्त्यांची संपर्क साधा आणि फक्त टाळ्या वाजवून नाही आणि एका कार्यक्रमाला येऊन नाही, रोज
रोज मी या मंडळींच्या बाजूने उभं राहीन अशी घोषणा करा. बरोबर आहे, मी हर्षालीला विसरलोच होतो, त्याने मला आठवण दिली. या कार्यक्रमाला मला बोलवलं ती आमची हर्षाली. तिचं ते तिला अटक नाही केली आहे, पण ती आरोपी आहे, तिचं एफ आय आर मध्ये नाव आहे. टाळ्या वाजवा या मुलीसाठी. अच्छा, नवीन केसमध्येही त्यानं अडकवलेलं आहे. ही नक्षलवादी आहे, बघून घ्या, नक्षलवादी बघून घ्या. मला आश्चर्य वाटतं इतक्या तरुण मुलांना, इतकी म्हणजे ज्यांच्यामध्ये निर्मिती क्षमता आहे अशा मुलांना तुम्ही अडकवता. मला माहिती आहे काय अडकवतात. अजून एक नाव आहे ज्योती जगताप. ज्योती जगताप वगैरे खूप नाव आहेत, आपण खूप ट्रक भरून जाऊ, काळजी करू नका. का अडकवतात तुम्हाला सांगतो. आंबेडकरी समाजातली निर्मितीक्षम मुलं आहेत, आंबेडकरी विचारांनी भारलेली मुलं आहेत. ही उद्या प्रभावी ठरली तर अख्खा समाज जाती आणि धर्म मोडायला निघेल, ही खरी भीती आहे. म्हणून त्यांना आत्ताच मारा, आत्ताच टॉर्चर करा, आत्ताच तुरुंगात घाला आणि त्यांची ताकद संपवून टाका. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, अशा प्रत्येक तरुण मुलाच्या मुलीच्या बाजूने आपण उभं राहूया, खरंच उभं राहूया. जर उद्या या मंडळीने अटक केली किंवा कोणाला अटक केली तर पहिला फोन करायचा मला आणि मी तुम्हाला सांगणार सगळे त्या ठिकाणी जाऊया आणि पोलिसांना सांगूया तुम्ही करताय ते चूक आहे, चूक आहे. हा दबाव पाहिजे, हा दबाव पाहिजे. आम्हाला सांगतात कायदा कायद्याचं काम करेल. अरे यार, कायदा कायद्याचं काम करत असतात तर आम्हाला कशाला बोलावं लागलं असतं, इतकं बोलावं लागलं असतं. नाही करत ना तुमचं कायदा काम. या देशातल्या तरुणाईला तो गजाट टाकतो. शंतनू कांबळे सांगण्याचा का जीव घेतो, विलास घोगरेचा छळ करतो, आमच्या विनायक सेनला तुरुंगात टाकतो. नाही करत तुमचा कायदा नीट काम. आणि मी तुम्हाला सांगतो इतकी वर्ष तुरुंग कोर्टात जाऊन जाऊन मी हे बघितलेलं आहे. आम्हाला आमचे ज्येष्ठ सांगत होते तरी सुद्धा तुम्हाला या न्यायव्यवस्थेचा आदर करायला पाहिजे. सर सर मला माफ करा, मला या न्यायव्यवस्थेविषयी आदर नाही, नाही आदर मला या न्यायव्यवस्थेविषयी. जी आमच्या दलित पीडित आदिवासी महिला मुस्लिम अल्पसंख्य कुणालाही न्याय देऊ शकत नाही अशा न्यायव्यवस्थेला काय चुलीत घालायचंय, काय करायचं या न्यायव्यवस्थेचं? नशीब समजा आम्ही अजून शांततेच्या मार्गाने जातो, नशीब समजा. हा बाबा, ही बाबासाहेबांची शिकवण आहे आम्हाला, हा बाबासाहेबांचा वारसा आहे आम्हाला. आम्ही शस्त्र उचलणार नाही, आम्ही दुसऱ्यावर वार करणार नाही, पण समजा आमची मान मोडण्यासाठी हात पुढे कराल तर तो हात निश्चितपणे पकडू, निश्चितपणे हात पकडू. आम्ही बॉम्ब लावणार नाही, आम्ही बॉम्ब तयार करणार नाही, पण आम्ही शब्दांचे, प्रेरणेचे, वेदनेचे असे बॉम्ब तयार करू ज्याच्यातून नवनिर्मिती होईल. फार वेळ बोलत नाही कारण सरांना बोलायचं आहे, पण शेवटी इतकंच सांगतो हा लढाई इथे संपणार नाहीये. 6 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे आणि हे जे 5 जण आपले आधी पकडलेले आहेत त्यांचं सुद्धा अपील सुप्रीम कोर्टात आहे. पण मी तर तुम्हाला स्पष्टच सांगतो माझा सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही. अपवादाने चांगला न्याय देतं सुप्रीम कोर्ट. जज कोण बसलाय, त्याचा मूड काय आहे, त्याचा धर्म काय आहे, त्याची जात काय आहे, यावर खूप गोष्टी ठरतात या देशात. तुम्हाला वाटेल काय बोलतोय निखिल वागळे, खरं बोलतोय निखिल वागळे वयाच्या 60व्या वर्षी. आजपर्यंत आदर केला तुमच्या न्यायव्यवस्थेचा, आजपर्यंत आदर केला तुमच्या पोलीस यंत्रणेचा, आता बस. आता जोपर्यंत अंगामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे
तोपर्यंत माझ्या बाबासाहेबांची घटना आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणार. या लढाईत तुम्ही सगळे तन मन आणि धनाने साथ द्याल अशी अपेक्षा आहे. तेव्हा शेवटी एकच घोषणा देतो, कारण या एकजुटीची खूप गरज आहे आपल्याला या सगळ्या महा आणीबाणीविरुद्ध लढण्यासाठी. मी म्हणेन हम सब, तुम्ही म्हणा एक आहे. हम सब, हम सब, हम सब. धन्यवाद.